काही भागात तर अजून पंचनामे सुद्धा झाले नाही. सरकार एकीकडे पंचनामे झाले, आम्ही मदत देऊ, मंत्रिमंडळात निर्णय घेऊ अशा घोषणा करतात, परंतु प्रत्यक्षात पंचनामे सुद्धा झाले नाही. माझ्याकडे एक अर्ज असा की पंचनामे करण्यासाठी अधिकाऱ्यांनी पैसे मिळाले, हा सुद्धा एक अर्ज मला मागच्या कोणत्या तरी बोरगाव कोणत्या गाव बोरी आडगावला मला प्राप्त झाला. ठीक आहे, एखाद्या असा अर्ज येऊ शकतो, पण अजून सरकारने या शेतकऱ्यांच्या पदरात एकही रुपया मदत दिलेली नाही. सरकार कागदपत्रात अडकलेलं आहे. सरकारला या निमित्तानं शेतकऱ्यांच्या वतीनं जो शेतकऱ्यांचा टाहू हा सरकारच्या कानावर अजूनही पोहोचत नाही का सरकार बहिरं झालेलं आहे. मला वाटतं सरकार बहिरं झालं आहे, त्याला शेतकऱ्यांचे दुःखसुद्धा दिसत नाही, त्यामुळे ते सरकार आंधळंसुद्धा झालेलं आहे आणि सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलतसुद्धा नाही. मुख्यमंत्री काही ठिकाणी जाऊन आले आणि सांगितलं मंत्रिमंडळ निर्णय घेईल. मुख्यमंत्री सर्वे सर्व असतात. आत्ताच्या घडीला तुमचे कायदे NDRFचे काय असेल, SDRFचे असेल, काय असायचे ते असू द्या, परंतु शेतकऱ्यांना मदतीसाठी एक पॅकेज आत्ताच्या घडीला अवकाळी पाऊस आणि गारपीटग्रस्त शेतकऱ्यांसाठी आवश्यक आहे. कारण संपूर्णपणे पिकाचं उच्चाटन झालं आहे सगळीकडे. इथं कांदा असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, मग काही ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे दुसरे पीक असतील, बाजरी असेल, कांदा असेल, द्राक्ष असेल, टरबूज असेल, मिरची असेल, हे सगळे पीक गारपीटीमुळे याच्यावर जो अटॅक झाला आहे त्यामुळे सगळेचे सगळे पीक नष्ट झाले, त्यामुळे शेतकऱ्यांना त्वरित मदतीचं पॅकेज सरकारने जाहीर करावं. सरकार घोषणा करण्यात पुढं आहे, सरकारने घोषणा केली परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्याला मदत पोहोचलेली नाही. आत्ताचीच काय मागच्या वर्षी झालेला जो सततचा पाऊस आहे त्याचासुद्धा एक रुपयासुद्धा महाराष्ट्रात मिळाला नाही. सरकारने सांगावं की कोणत्या शेतकऱ्याला दिलं. माझं तर सरकारला चॅलेंज आव्हान आहे की जो सततचा पाऊस झाला याची सरकारने मदतीची घोषणा केलेली होती. 3500 कोटी रुपये विदर्भ आणि मराठवाड्यातून मागणी झालेली अधिकाऱ्यांच्या मार्फत, एक रुपयाही सरकारने अजून दिलेला नाही. आता मागच्या मार्च महिन्यामध्ये सुद्धा घडलं, गारपीट झाली, अवकाळी आलं, आतासुद्धा एप्रिलमध्ये आलेलं आहे. गव्हाचं नुकसान झालं आहे, द्राक्षाचं नुकसान झालं आहे, कांद्याचं झालेलं आहे, मिरचीचं झालं आहे, ज्वारीचं झालेलं आहे, बाजरीचं झालेलं आहे, गहूसुद्धा मागच्या मार्चमध्ये पूर्णपणे आडवा झालेला आहे. मग सरकारला काय म्हणजे अपेक्षित काय काय झालं पाहिजे हे सगळं समजून घेऊनच प्रश्न सोडवता येतील ना. हे सगळं समजून घेतल्याशिवाय प्रश्न सोडवता येणार नाही. कृषीमंत्री कुठे गेले, ते कोणत्या बांधावर आले, इथे एका शेतकऱ्यांचा मृत्यू झाला, गेले का त्याच्या दारावर, त्याच्यामुळे झालं ना. घोषणा तर तुमच्या कार्यक्रमात इथं येणार म्हणून सांगितलं, का नाही गेले, अजून त्या शेतकऱ्याला मदत का नाही मिळून देऊ शकली, मदत का नाही मिळून देऊ शकले ते. आणि म्हणून हे सरकारच, मी सांगितलं ना, बैर आहे, मुक आहे, आंधळ आहे. सरकार हे शेतकऱ्याप्रती संवेदनशील आहे का? बिलकुल नाही. सरकार संवेदनशील असतं तर आत्तापर्यंत शेतकऱ्यांना मदत मिळेल. मागचीच मदत मिळाली नाही, मी सांगतो काय, मागचा ऑक्टोबर सप्टेंबरमध्ये जो पाऊस झाला त्याचीच मदत अजून मिळाली नाही. तर सरकार संवेदनशील कसं म्हणता येईल? सरकार असंवेदनशील आहे शेतकऱ्यांच्या प्रती. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.